अनेक गुणांची आवश्यकता असते. सभादीपणा, चांगला आवाज, सुंदर शब्दभेद, भाषेचे ज्ञान, शब्दसंग्रह, हजर जबाबीपणा, प्रसंगावधान, समय सूचकता इत्यादी गुणांनी युक्त असलेली व्यक्तीच आपले नाणे खणखणीतपणे वाजवून जात असते. या साऱ्या गुणांनी अलंकृत असलेले व्यक्तिमत्व आज आपले भावविश्व आपल्यासमोर उलगडून दाखविणार आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे रेणुका देशकर. या हरहुंदरी व्यक्तिमत्वाला आज सृजन मंचावरून बोलणे करणार आहे माधवी भट. मी मृणाल पात्रेकर धर्माधिकारी या दोन्ही सन्माननीय अतिथींना मंचावर वाचारण करते. आशा भोसले, अनिल मोहिले, रमाकांत आचरेकर, सचिन तेंडुलकरांचे गुरु, यशवंत देव, राज ठाकरे अशा शेकडो मान्यवरांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या, मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना बोलते करणाऱ्या, सूत्रसंचालनाची इन्स्टिट्यूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेणुका देशकर आज आपल्या पुढे अभिव्यक्त होणार आहे. 3000 अधिक कार्यक्रमात आपल्या अस्तित्वाने चैतन्यमयी वातावरणात साऱ्यांना घेऊन जाणाऱ्या रेणुका देशकरांचा आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांमध्येही यशस्वी वावर राहिलेला आहे. कैवल्याचा पुतळा, 6 ऋतूंचे 6 सोहळे, तुका आकाशा एवढा, सौंदर्य सृष्टीतील तत्वज्ञान, सामवेदातील संगीत इत्यादी कार्यक्रम सादर करणाऱ्या रेणुका देशकर नागपुरातील सप्तक या संस्थेशी निगडीत आहेत. सूत्रसंचलनाच्या कार्यशाळेत होता. अजून बरंच काही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासारखं आहे, ते आपण मुलाखतीतून जाणून घेणारच आहे. त्यांना बोलते करणाऱ्या माधवी भट याही सूत्रसंचालक म्हणून ओळखल्या जातात. चंद्रपुरातील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करणाऱ्या माधवी भट या स्तंभ लेखिका असून नाट्य क्षेत्रातही अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द राहिलेली आहे. असो, आता स्वागत. रेणुका देशकर यांचे शॉल व भेटवस्तू देऊन श्री दीपक राईकर यांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. माधवी भट यांच्या स्वागतासाठी सौ लता राईकर यांना आचरण करते. ज्यांनी आजपर्यंत अनेकांना बोलते केले त्या आज पहिल्यांदा स्वतः बोलत्या होणार आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता या मायबाप रसिकांच्या उत्सुकतेला बांध न घालता मी सूत्रे माधवी भट यांच्याकडे सोपविते आणि त्यांना विनंती करते की मुलाखतीनंतर त्यांनी सूत्रे सृजनच्या स्वरूपात